नमस्कार, मी अलका चौधरी। सर्व विद्यार्थी आणि पालक बंधू भगिनींनो, मी आता माझ्या बालमैत्रिणीशी काही गप्पा मारणार आहे। मोक्षदा, मी तुझ्याशी काही बोलणार आहे, विशेष काय नाही ग, आपल्या घरातल्याच गप्पा। तर मला सांगशील तू घरी आईजवळ, पप्पांजवळ, आजी बाबांजवळ काही मागतेस तेव्हा कशा प्रकारे मागतेस ग? मागच्या वर्षी मला सायकल हवी होती म्हणून मी आईजवळ पुन्हा पुन्हा सांगायची की आई मला सायकल घेऊन दे, आई मला सायकल घेऊन दे, आणि ती मला मिळाली पण। आणि मग ह्या वर्षी तर कोरोनामुळे मला खेळायला बाहेर जाताच आले नाही म्हणून मी पप्पांजवळ कॅरमचा हट्ट केला। हो का, हट्ट केला म्हणजेच काय ग? काय केलंस तू? कॅरम पाहिजे होती तुला, तर तू काय केलंस? हट्ट करणे म्हणजे आपल्याला एखादी वस्तू जर पाहिजे असेल तिचं आपण पुन्हा पुन्हा आपल्या आई वडिलांजवळ मागतो। बरोबर, आपण एखादी वस्तू आपल्याला जेव्हा हवी असते तिची आपण पुन्हा पुन्हा मागणी करतो आणि सांगतो मला हे हवंय, हे हवंय। पण हे बालवय असं असतं की कधी कधी बालवयात आपण जे हट्ट करतो, जी मागणी आपण करतो वस्तूंची, ती कधी कधी चुकीचीही असते। परंतु त्या वयात ती समज आपल्याला नसते आणि अशाच प्रकारे आपल्याला एका लहानशा मुलीची, जी तुमच्या एवढीच आहे, आणि त्या मुलीचा हट्ट, तिची जी मागणी आहे तिच्या आईजवळ, ती कशा स्वरूपात व्यक्त करते, ती कशा स्वरूपात तिच्या आईजवळ हट्ट करते आहे हे आपल्याला पाहायचं आहे।